कमीत कमी दुसरं आपण आता विश्वधर्मी झालो आहोत, आपल्याला जात पात काही नाही. जात म्हणजे जे देवीनी म्हटलेलं आहे की या देवी सर्व भूतेषु जाती रूपेण संस्थित, सगळ्यांच्या मध्ये जी त्यांची एक प्रवृत्ती आहे, ऍप्टिट्यूड आहे, ती जात. नाही तर आता ब्राह्मण जाऊन राज्य करतील आणि मराठी जाऊन भांडी घासतील अशा ती स्थिती आलेली आहे. कारण त्यांना त्यांची जी जाती आहे ती ओळखतात, म्हणजे जे ब्राह्मण राज्य करतात ते खरं क्षत्रिय आहेत पण स्वतःला ब्राह्मण म्हणतात. हा सगळा जो घोटाळा आहे तो लक्षात तेव्हाच तुमच्या येईल जेव्हा तुम्ही जाणाल की तुम्ही विश्वधर्मी आहात. विश्वधर्मामध्ये एकच जात आहे म्हणजे सहयोगी. सहयोगाने सहयोगातच लग्न करायचं. पण अजूनही महाराष्ट्रात पुष्कळसे लोक असे आहेत की ते सहयोगात लग्न करत नाही, बाहेर लग्न करतात. मग झाल्यावर माताजी फार त्रास देतात, हो कशाचा, हुंड्याचा. मग कशाला केलं तुम्ही तिकडे लग्न, आम्ही सांगितलं होतं का? मग आणखीन कशाचा, मारतात म्हणे असं का? आणि मारून त्यांना पाठवलं घरी मुलींना, तरी परत लग्न करायच्या वेळेला ते सुद्धा जातीतच झालं पाहिजे. तुम्ही विश्वधर्मी झालात आणि विश्वधर्मामध्ये न्याय आहे, अन्याय नाही. कोणीही कोणावरती अन्याय करायचा नाही हा विश्वधर्म आहे. सगळ्यांच्यावरती प्रेम झालं पाहिजे. स्त्रीला वैधव्य आलं तर ती एवढी दुःखी होते आणि पुरुषाला मात्र 13वा दिवस कधी असं येतो असं वाटतं आणि 14व्या दिवशी त्यांचं निमंत्रण ठरलेलं लग्नाचं, त्यांना वैधव्य येत नाही. हे सगळं केलंय कुणी? काय परमेश्वराने असं केलं असेल? सहयोगात आपण वैधव्य मानत नाही. आणि कोण्याही बाईनी डोक्याला जर असा विचार ठेवला असला डोक्यात की मी विधवा आहे तर ती सहयोगिनी नाही. कपाळाला व्यवस्थित कुंकू लावून यायला पाहिजे. आम्ही वैधव्य मानत नाही आणि विधवांचे विवाह करणे हे आम्ही आमचं परम कर्तव्य आम्ही समजतो. नंतर झाली अंधश्रद्धा. आपल्याच धर्मात अंधश्रद्धा असेल, ख्रिश्चन लोकांमध्ये भयंकर अंधश्रद्धा आहे. आणखी मुसलमानात तर काय विचारायलाच नको. धर्मांधताचे अगदी अवतार आहेत पण ते समोर दिसतात. हे ख्रिश्चन लोक दिसणार नाहीत, हे गुप्तपणाने आहेत. फारच गुप्तपणाने हे लोक धर्मांध आहेत, ते आपल्याला दिसत नाही. आणि आपण जे आपल्याला भारतीय म्हणतो ह्यांची जी काही धर्मांधता ती पराकोटीची आहे, त्याला काहीही उत्तरच नाही माझ्याजवळ. पण सगळ्यात जास्त आपण जर दक्षिणेत गेलो तर दिसेल की काय प्रकार चाललेले आहेत तिथे देवाच्या नावावर. अरे काय हे करता तुम्ही देवाच्या नावावर, कशाला हे ढोंग करता? बाईचे केस कापायचे, तिला म्हणायचं तू लोळण घे संबंध देवळात आणि त्याच्यावर पाणी उतत चालायचं. भगवत नाही मला. काय काय प्रकार देवाच्या नावावर आपण केलेले आहेत. देवदासी घ्यायच्या, तरुण मुलीला आणून ठेवायचं, लग्न करू द्यायचं नाही, त्यांना वापरायचं. अजून सर्रास चालू आहेत हे प्रकार देवाच्या नावावर, गुरूंच्या नावावर. ज्या माणसाला इतकी विषय भावना आहे किंवा इतकी पैशाची हाव आहे तो मनुष्य कसा तुमचा गुरु होऊ शकतो? सहयोगात येऊन सुद्धा काही लोक असे आहेत की अजूनही असे बेकार लोकांच्या मागे धावतात आणि त्यांचे त्रास होतात. मग आम्ही ते स्वच्छ करत बसायचं, परत गडबड झाली म्हणजे परत स्वच्छ. म्हणजे आता जन्मभराला आम्हाला हे धंदे लागलेले आहेत. आपण विश्वधर्मी झालो
आपलं ह्यांनी पुष्कळ शिकलंय, पण ह्यांचं आपण थोडंसं शिकायला पाहिजे. ह्यांची शिस्त, आज्ञाधारकपणा आणि सगळं सोडून उभे झाले ते सहयोगात, सगळं सोडून मागलं सगळं सोडलं त्यांनी आणि सहयोगात उभे झालेत. इतकंच नव्हे, पण सहयोगाच्या साठी जे काही आवश्यक असेल ते वाचन, इथे असे असे लोक आहेत ज्यांनी कुराणावरती बायबलवर भाष्य लिहिलं सहयोग धरून, त्यांची मला इतकी मदत आहे. जसे काय माझेच हात आहेत, माझेच डोळे आहेत, अगदी माझं झालं सगळं काही. त्यांचं काय म्हटलं की हजर, हे कसं करायचं ते हजर, ते म्हटलं तर ते हजर. कमालीचे लोक आहेत बरं. ह्यांना गणपतीचा गही माहीत नाही, तर हे कुणीतरी फार मोठे लोक त्या देशात जन्माला आले की काय, किंवा ह्यांना हे कार्य असेल की त्या देशांचा उद्धार करायचा म्हणून हे त्या देशात जन्माला आले की काय, किंवा आपल्या देशातलेच काही महानुभव तिकडे जन्माला आले की काय, अशी मला शंका होती कधी. फार विद्वान आहेत, फार शिकलेले आहेत, फार मोठ्या ह्याच्यात राहतात. त्यांची तुम्ही घरं जाऊन बघा, मोटारी आहेत, सगळं काय ऐश्वराम इथे वाटेल तिथे झोपाल तयार. तेव्हा ह्यांच्यापासून आपल्याला हे शिकायला पाहिजे. त्यांनी आपल्यापासून पुष्कळ शिकलेलं आहे ते दिसतच आहे समोर, पण आपण त्यांच्यापासून काय शिकलो ते लक्षात घेतलं पाहिजे. आता बघा, तुम्हाला गर्मी होत होती तर थंडा वाला, सगळी व्यवस्था आहे, फक्त हे जाणलं पाहिजे की आज कृतयुग सुरू झालेला आहे आणि आपण सहयोगी आहोत. विशेष त्या सगळ्या मागच्या गोष्टी विसरून जायच्या, ते सगळे कुसंस्कार आहेत, आणि आता जे सहयोगाचे संस्कार आहेत ते पांघरायचे. त्यांनी सौंदर्य वाढेल अध्यात्माचं. अजून 7 पूजा आहेत माझ्या, प्रत्येक तिसऱ्या दिवशी पूजा आहे. पूजेचा मला थोडा त्रासच होतो, कारण तुम्ही लोक तितकं ओढून घेत नाहीत चैतन्य. तेव्हा आजच्या पूजेला एवढं मी सांगितलं ते लक्षात ठेवा. ती सुरुवात आता आहे एक तऱ्हेने, की सहयोगी होण्यासाठी जे काही बोझे आपण डोक्यावर घेतले ते सोडून टाकायचे. आपली मुलं बाळं वगैरे सर्वी काही देवाच्या हाता हवाली करायचे, सगळं काम सुंदर होणार. आणि ह्या सगळ्या ज्या कल्पना आपल्या डोक्यात आहेत, अहो किती वर्षापासून लोक झगडत राहिले की जायला पाहिजे पण जात नाहीत, त्या आता सहयोगातल्या प्रकाशात बघून आपण सगळ्या विसरल्या पाहिजे. आणि जे ह्या लोकांना आपल्याबद्दल वाटतं ते सिद्ध केलं पाहिजे, वाटलं पाहिजे त्यांना. त्यांना अजून माहितीच नाही आपला दुसरा शाप म्हणजे भाऊ बंद की, त्यांना भाषा समजत नाही, हे त्यांना माहितीच नाही. एक दुसऱ्याचे गळे घोटायला आपण फार हुशार लोक वाटतो. स्वतःची प्रगती नाही झाली तर चालेल, पण दुसरा पुढे गेला तर त्याला खेचून काढा. यांना माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण अगदी संत साधू आहोत, फार चांगले लोक, कधी आपापसात भांडण करत नाही, अशी यांना आपल्याबद्दल कल्पना. तर मी सांगायचं तरी त्यांना काय, पण सारखं आपापसामध्ये खलबत हेच चालू की एक दुसऱ्याला कसं खेचून घ्यायचं, त्याचा काय फायदा होणार आहे. ही सगळी घाण आहे, राजकारणात राहू देत, आपल्या सहयोगात नको ते. नेहमी मी भावबंदकीबद्दल बोलत असते, पण पुष्कळदा ही गोष्ट डोक्यावरून जाते, लोकांना समजतच नाही की आम्ही सहयोगाच्या शक्त्याच मिळू शकत नाही जर आम्ही भावबंदकी केली तर. हे मी निक्षून सांगते. नेहमी जेव्हा तुम्ही दुसऱ्याचा विचार करता, तुम्ही असा विचार केला असता की मी त्याच्या जागी असतं तर काय केलं असतं. मी असा नेहमी विचार करते, मी असं जर म्हटलं की आम्ही कशाला मारायचं या लोकांसाठी, आम्हाला काय सहयोगाची गरज आहे का, नाही. मी असा विचार करते की
ह्या लोकांची काय गरज आहे, ह्यांना काय पाहिजे, ह्यांना काय द्यायचं आहे, मला मला काय पाहिजे तो कधी डोक्यात विचारच येत नाही मला. म्हणजे माझं डोकंच वेगळं आहे मला वाटतं, की मला हे पाहिजे की ते. आजपर्यंत मी कधी माझ्या यजमानांना सुद्धा म्हटलं नाही की मला एक वस्तू आणून द्या म्हणून. ते सुद्धा अगदी म्हणतात की तुझ्यासारखी बायको मी पाहिली नाही, पण मला काही नकोच. तुम्हाला काय पाहिजे ते नेहमी विचारत करते. तुम्ही या परिस्थितीत कसं वागाल हे मला समजतं, आणि म्हणूनच माझं तुमच्यावर प्रेम आहे. की ह्या परिस्थितीत आणखीन काय करणार बरं, तो मानवच आहे. तसंच तुम्ही सुद्धा विचार ठेवला पाहिजे एक दुसऱ्यांबद्दल, आणि प्रेम वाढवलं पाहिजे, आपापसात प्रेम वाढवलं पाहिजे. तर ह्या मंडळींना बघा किती देशातले वेगळे वेगळे आले आहेत, आणि तुमच्यावर त्यांचं किती निस्सीम प्रेम आहे. काल सगळ्या त्या खेड्यातल्या लोकांना कसे ते उंगळ कपडे घातलेले ते काही होतं, गळ्यात गळे घालून मिठ्या मारत बसले होते. त्यांना म्हटले तुम्ही जा, तरी तिथेच ते मिठ्या मारून बसले सगळ्यांना. ह्यांना एवढं प्रेमाचं भरतं आहे, त्यांना आपल्याला आपापसातच येणार नाही तर कसं होणार. मुलांना सुद्धा शिक्षा द्यायची, एक दुसऱ्यांच्यावर शेअरिंग झालं पाहिजे, दुसऱ्यांना आपलं प्रेम दिलं पाहिजे. मुलांच्यापासनं ही भावबंधकी सहजोगाने संपलीच पाहिजे महाराष्ट्रात. आपण सर्व एक आहोत, आणि एका आईचीच आपण संतान आहोत, आणि आईला ह्याच्या पलीकडे आणखीन काय पाहिजे की माझी मुलं सगळी सौख्याने आनंदात नांदत आहेत एका दुसऱ्यांच्या, दुसरं काहीही नको. तर आपल्या सर्वांना माझा अनंत आशीर्वाद.